चिपळूणलाईच्या बेस्ट वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा आगळ्या वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. आज ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या दर्गेच्या स्वरूपात, पिरांच्या स्वरूपात असे प्रसिद्ध असे दर्गा इथे निर्माण झालेले आहेत. आज आपण अशा खारी पट्ट्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या आंबेड गावामध्ये आहोत. येथे आज 4 जानेवारीला या दर्गेचा मोठ्या उत्साहामध्ये इस्माईल पीर शहाबाबांच्या मोठ्या उत्साहामध्ये इथे हुरूस साजरा करणार आहोत. त्या हुरूसानिमित्त या दर्गेचं जे काही प्रक्षेपण आहे ते आपल्या माध्यमातून आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर येथील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. 4 जानेवारीला आपल्या दर्गेचा मोठ्या उत्सवात हुरूस होणार आहे, त्यानिमित्त आपण बाबांच्या चाहत्यांना काय आवाहन कराल? इथे संगमेश्वर तालुक्यात हे नाव आणखी दोस्त आहे आणि बाबाच्या आशीर्वादाने इथे कोणी आलेला भाविक तो कधीच खाली जायचं नाही. त्याची जी काय इच्छा असतो ते पूर्ण होतो. आणि या संगमेश्वर तालुक्यात एक नावाजलेली जी हस्ती आहे इस्माईलशाह बाबा यांचा उरूस आम्ही प्रत्येक वर्ष सगळे गावामध्ये कमिटीच्या तर्फे आम्ही साजरा करत आहोत. आणि साजरा करता असताना इथे सर्व फेरी मिळणे तालुक्याचे लोक, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल आणि इतर समाजातले लोक इथे चांगलं सहकार्य आम्हाला देतात आणि चांगले गोडगुलाबाने इथे येऊन आपली त्यांची जी काही इच्छा असेल ती ह्या दरबारातून पूर्ण करून घेतात. आणि हे उरूस आज 2 तारखेला त्यांचं आम्ही इथे चुना म्हणून साजरा करतो. 3 तारखेला संदल आणि 4 तारखेला उरूस आहे. या उरूसासाठी उरूस कमिटीच्या तरुण लोकांच्या माध्यमातून इथे कवालीचा प्रोग्राम आम्ही निर्माण केलेला आहे. आणि याची आम्ही आशा बाळगतो की या उरूसात जेही येणारे लोक असतील त्यांनी आम्हाला चांगला सहकार्य करावा ही आम्ही अशी आशा बाळगत आहोत. आणि बाबाचा उरूस आम्ही प्रत्येक वर्षात सगळे खेळे मिळून संगमेश्वर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ हे आम्ही एकामध्ये खेळे मिळून आम्ही उत्सव साजरा करत असतो. परत आम्ही सर्वांना विनंती करून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व भाविकांना, संगमेश्वर तालुक्याच्या भाविकाला विनंती करतो की आपण आजच्या या भावाच्या उत्साहाला सगळ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी आणि इथे आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळावी अशा आम्ही तुमच्याकडे सर्वांकडे आशा बाळगत आहोत. जब तेरे दर बार की मेरी
तेरी आते